समान गुणोत्तरांवरील क्रिया. मुलांनो, आता आपण समान गुणोत्तरांवरील क्रियांचा अभ्यास करणार आहोत. समानतेच्या गुणधर्मांचा उपयोग करून दोन समान गुणोत्तरांवर काही क्रिया करता येतात, त्यांचा अभ्यास करू. जर ए बी सी डी या धनसंख्या असतील तर त्यांसाठी खालील गुणधर्म समजून घेऊ. एक, व्यस्त क्रिया. जर ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल तर बी छेद ए बरोबर डी छेद सी, म्हणून ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल. म्हणून ए गुणिले डी बरोबर बी गुणिले सी आणि बी गुणिले सी बरोबर ए गुणिले डी. म्हणून बी गुणिले सी छेद ए गुणिले सी बरोबर ए गुणिले डी छेद ए गुणिले सी. दोन्ही बाजूंना ए गुणिले सीने भागून बरोबर बी छेद ए बरोबर डी छेद सी. म्हणून जर ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल तर बी छेद ए बरोबर डी छेद सी या गुणधर्माला व्यस्त क्रिया म्हणतात. दोन, एकांतर क्रिया. जर ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल तर ए छेद सी बरोबर बी छेद डी असेल. ए छेद बी बरोबर सी छेद डी आहे म्हणून ए गुणिले डी बरोबर बी गुणिले सी आहे. ए गुणिले डी छेद सी गुणिले डी बरोबर बी गुणिले सी छेद सी गुणिले डी, दोन्ही बाजूंना सी गुणिले डीने भागून बरोबर ए छेद सी बरोबर बी छेद डी. म्हणून जर ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल तर ए छेद सी बरोबर बी छेद डी या गुणधर्माला एकांतर क्रिया म्हणतात. तीन, योग क्रिया. जर ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल तर ए अधिक बी छेद बी बरोबर सी अधिक डी छेद डी असेल. म्हणून ए छेद बी बरोबर सी छेद डी. म्हणून ए छेद बी अधिक एक बरोबर सी छेद डी अधिक एक, दोन्ही बाजूत एक मिळवून म्हणून ए अधिक बी छेद बी बरोबर सी अधिक डी छेद डी. म्हणून जर ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल तर ए अधिक बी छेद बी बरोबर सी अधिक डी छेद डी या गुणधर्माला योग क्रिया म्हणतात. चार, वियोग क्रिया. जर ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल तर ए वजा बी छेद बी बरोबर सी वजा डी छेद डी असेल. म्हणून ए छेद बी बरोबर सी छेद डी. म्हणून ए छेद बी वजा एक बरोबर सी छेद डी वजा एक, दोन्ही बाजूतून एक वजा करून म्हणून ए वजा बी छेद बी बरोबर सी वजा डी छेद डी. म्हणून जर ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल तर ए वजा बी छेद बी बरोबर सी वजा डी छेद डी या गुणधर्माला वियोग क्रिया म्हणतात. पाच, योग वियोग क्रिया. जर ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल तर ए अधिक बी छेद ए वजा बी बरोबर सी अधिक डी छेद सी वजा डी, किंवा ए असमान बी किंवा सी असमान डी असेल. जर ए छेद बी बरोबर सी छेद डी म्हणून ए अधिक बी छेद बी बरोबर सी अधिक डी छेद डी, योग क्रिया करून समीकरण एक. म्हणून ए वजा बी छेद बी बरोबर सी वजा डी छेद डी, वियोग क्रिया करून समीकरण दोन. म्हणून ए अधिक बी छेद ए वजा बी बरोबर सी अधिक डी छेद सी वजा डी, एक व दोन वरून. म्हणून जर ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल तर ए अधिक बी छेद ए वजा बी बरोबर सी अधिक डी छेद सी वजा डी या गुणधर्माला योग वियोग क्रिया म्हणतात. योग क्रिया आणि वियोग क्रिया यांचे सामान्य रूप. जर ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल तर ए अधिक बी छेद बी बरोबर सी अधिक डी छेद डी, एकदा योग क्रिया. म्हणून ए अधिक दोन बी छेद बी बरोबर सी अधिक दोन डी छेद डी, दोनदा योग क्रिया करून सामान्यपणे ए अधिक एम बी छेद बी बरोबर सी अधिक एम डी छेद डी, एम वेळा योग क्रिया करून. तसेच जर ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल तर ए वजा एम बी छेद बी बरोबर सी वजा एम डी छेद डी, एम वेळा वियोग क्रिया करून. आणि जर ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल तर ए अधिक एम बी छेद ए वजा एम बी बरोबर सी अधिक एम डी छेद सी वजा एम डी असेल, एक व दोन वरून भागाकार करून.